हेलो, हाँ जय महाराष्ट्र। आमदार भांगर जी बोल तो पीक्यूमा बोला सर। एजेंसी कुन बोलता का अपन? हो तुम्ही म्हणजे पीक्यूमा एजेंसी म्हणजे तुम्हाला ती कंपनी मोठी करायची का? नाही हाँ मग शेतकऱ्याचं तुम्हाला काहीच नाही का? नाही सर, शेतकऱ्यांसाठी तर करतोय आपण। हा शेतकऱ्याचं एक वाटोळं झालं, शेतकऱ्याचा पूर्ण धिंगाणा झाला, सत्यानाश झाला, ती धुई पडली, ती रोग आला, आणि ते हो तुमचे एजंट तुम्हाला सांगतो तिथे ते सर्वे करायले, आणि हाँ त्यांचा एखाद्या सर्वे जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जर व्यवस्थितशीर नाही आला तर तुम्ही त्याला दाबदाबाव टाकता? नाही तसं तर काही नाहीये। नाही तसं काही नाही, माज आलाय का तुम्हाला जास्त? नाही नाही हा सरकार तुमच्या माहितीसाठी बोंबलायला सांगायले की शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजेत, म्हणजे शेतकऱ्याचं दिवाळं निघलं तरी चालतंय, पण कंपनीचं भलं झालं पाहिजेत, हे हेतू आहे का तुमचा? नाही नाही तसं काही किती नाही। पगार आहे तुम्हाला कंपनीकडून? हा म्हणजे हे असं केल्याच्या नंतर तुम्हाला कंपनी डबल पगार देते का? नाही तसं काही नाहीये। नाही तसं काय नाही, तर मग कसं काय आहे? शेतकऱ्याला घोडे लावून टाकायचेत का आपल्याला? शेतकरी कोठलचा ठेवायचा नाही का? मग तुम्हाला शेतकऱ्याचं पडणं का? तुम्हाला कळणं हर ठिकाणी तुम्हाला सांगतो, जिल्ह्यामध्ये धुईचं वातावरण, ते फुले संगम तर तुम्हाला सांगतो राख लावून टाकली त्या फुले संगमनं, शेंग नाही त्याला, सगळे जाळून गेलेत। शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघितलं का तुम्ही कसं सोयाबीन व्हायले? हो पाहिलं पाहिलं। अरे दोन चा तीन चा उतार त्या शेतकऱ्याला यायला, आणि तुम्ही तुम्हाला सांगतो की तुमची कंपनी, कोणती कंपनी आहे तुमची? ती कंपनी नाकारते की शेतकऱ्याचं नुकसान नाही म्हणून कलेक्टरनी तुम्हाला मला वाटतं अहवाल दिला आहे, आणि तुमची हो दे कंपनी तुम्हाला सांगतो की नाकारून टाकली, कोणती कंपनी आहे तुमची? नाही सर, नाकारलं नाहीये ते, नाही पण नाकारलं नाही तर शेत काय आहे तुम्हाला सांगतो, 2 दिवस झाले कंटिन्यू आम्ही जिल्ह्याला बातम्या बघायलो की। अरे असं करू नका, चांगलं नाही। नाही सर, हा आपण इकडं पॉझिटिव्ह आहे आहोत का, शेतकऱ्यांना। शेतकऱ्याचा जर टळटळा लागला तर आळ्या पडतील आळ्या, विचार करा जरा। नाही गोरगरीब पण लोकांना सतू नका, त्रास देऊ नका, आणि जे नाही कोणते सर। तुमचे एजंट आहेत ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो बराबर जरा सर्वे करायला लावा त्यांना। हो सर, ठीक आहे ना, हाँ मी सर याच्या सगळ्यांना सांगतो नाही व्यवस्थित नाही करायला। एक ध्यानात ठेवा, मग पुन्हा अरे शेतकरी वळलायलेत ना आमच्याच हो नावानं हो वळलात शेतकरी, पुन्हा सरकार काय करायले म्हणून। हा नाही वरून तर बोला। शिंदे साहेब तुम्हाला सांगतो सांगायले की बाबा काही करा पण शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे, आणि तुमच्या कंपनी हो तुम्हाला सांगतो राख लावून टाकायली आमच्या शेतकऱ्याची, हे झालं नाही पाहिजे, ध्यानात ठेवा, नाही तर नाही, माझ्या एवढं वाईट नाही। ओके ओके, असं काय होणार नाही, पॉझिटिव्ह दिसेल आपण। हा तेच सांगतोय, पॉझिटिव्ह करा। हो, हा शेतकऱ्याचा आशीर्वाद घ्या तर भलं काहीतरी तुमचं चांगलं होईल। ओके ओके हा तेच सांगतोय। ओके सर, ओके।